नमस्कार, आप देख रहे हैं एचएम न्यूज़ और मैं हूं आपके साथ पूजा शुक्ला। ये बढ़ते हैं आज के खबर की ओर। डोंबिवली के दाउड़ी इलाके में मनसे पदाधिकारी अरुण जामले ने पालिका प्रशासन पर जमकर हमला बोला। हमला बोलने के पीछे की वजह भी है, एक महीने पहले बनी हुई सड़क को जब पालिका ठेकेदार द्वारा तोड़फोड़ की जाने लगी, तब ठेकेदार से तोड़फोड़ की वजह पूछी गई तो उसने कहा कि पानी पाइपलाइन डालने का काम शुरू किया जा रहा है। पानी पाइपलाइन डालने का आदेश पालिका प्रशासन ने दिया है। इसी तरह पर डोंबिवली मनसे सचिन भड़क गए। सचिन कहने लगे कि सड़क बनाते समय अगर पालिका ने पहले नियोजन किया होता तो आज लाखों रुपए जनता का यूं ही बर्बाद नहीं होता और बनी हुई सड़क को तोड़ना नहीं पड़ता। नमस्कार, माझं नाव अरुण रामचंद्र जांभळे, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर सचिव आहे। सन्माननीय आमदार राजूदादा पाटील यांनी गेले 1.5-2 वर्षापासून या रस्त्यासाठी सातत्याने आग्रही आहेत की या रस्त्याची गुणवत्ता चांगली असली पाहिजे, या रस्त्यावरती चांगल्या प्रकारचे काम झालं पाहिजे। परंतु आज मी सकाळी आल्यानंतर इथं पाहतोय तर हा रस्ता इथं तोडला गेला आहे। हा रस्ता तोडला आहे तर मी त्यांना विचारलं, कामगारांना विचारलं की या रस्ता का तोडताय म्हणून, तर त्यांनी सांगितलं की आम्हाला इथं पाईपलाईन टाकायची आहे, पाण्याची पाईपलाईन टाकायची आहे। माझा कन्सर्न फक्त एकच होता की पाण्याची पाईपलाईन टाकायची आहे। हा रस्ता रातोरात तर बनलेला नाही आहे, हा रस्ता जेव्हा बनवत होतं त्यावेळेला कुठं गेले होते हे लोक? आणि दुसरी गोष्ट, हा जर रस्ता तोडला आहे तर हा रस्ता पुन्हा जनतेच्या पैशांनी जर बनणार असेल तर या गोष्टीसाठी माझा कायम आक्षेप राहील आणि आत्ता आक्षेप आहे। म्हणूनसाठी मी या साहेबांशी, कुलकर्णी साहेबांशी फोनवरतून चर्चा केली। त्यांनी सांगितलं तुर्तास आम्ही हे काम थांबवतोय, लेखी परवानगी यांच्याकडे कुठलीच नव्हती तर ते बोलले लेखी परवानगी आल्यानंतर आम्ही पुढचं काम सुरू करू म्हणून। आज की खबर इस तरह की खबरों में बने रहने के लिए देखते रहिए एचएम न्यूज।